नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय गांधीजींच्या जागी रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती APJ कलाम यांच्या चित्रांसह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये येत आहेत. ही बातमी इतक्या वेगाने व्हायरल झाली आहे की RBIला या बातमीवर स्पष्टीकरण द्यावे लागले. RBIने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांचं खंडन केलंय. असा कोणताही विचार नसल्याचं RBIने ट्विट करत स्पष्ट केलंय. RBIने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत सांगितले आहे की सध्याच्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्याचबरोबर संकेतस्थळावरूनही याबाबतची माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महात्मा गांधींचा चेहरा बदलवून इतरांचा फोटो लावण्याचा विचार करत आहे अशा बातम्या येत आहेत. रिझर्व्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी अशा आशयाचं पत्रक मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी पोस्ट केलंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीत RBI आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि APJ कलाम असलेले दोन भिन्न वॉटरमार्क सेट IIT दिल्लीचे प्राध्यापक दिलीप टी साहनी यांना पाठवल्याचं नमूद केलंय. त्यापैकी एकाची निवड केल्यानंतर त्यांचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवता येईल. 2020 RBIच्या अंतर्गत समितीने महात्मा गांधींव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर आणि APJ कलाम यांच्या चेहऱ्यांसह नोट छापण्याची शिफारस केली होती असं व्हायरल होत असलेल्या बातमीत लिहिलंय. मात्र या व्हायरल बातमीत कोणतंच तथ्य नसल्याचं RBIने स्पष्ट केलंय. सध्या चलनात असलेल्या 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे.